बीड जिल्ह्यात झालेल्या सुमित वाघमारे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी वाघमारे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. बहिणीने विरोधात जाऊन लग्न केल्याने भावाने तिच्या पतीची भर रस्त्यामध्ये हत्या केली होती. दरम्यान सुमितच्या पत्नीने देखील स्वतःच्या वडिलांना आणि नातेवाईकांना अटक करा अशी मागणी केली आहे. प्रेम केलं म्हणून सुमित वाघमारे याला लग्नाआधी अमानुष मारहाणही करण्यात आली होती. लग्न झाल्यानंतर त्याच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला, त्यामध्ये सुमितचा जागीच मृत्यू झाला. वडील शेषराव लांडगे यांनी देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती असा गंभीर आरोप मयत सुमितची पत्नी भाग्यश्री हिने केला आहे. माझ्या वडिलांसह मला धमकी देणाऱ्या नातेवाईकांनाही अटक करा अशी मागणी भाग्यश्री वाघमारे लांडगे हिने केली आहे. जे मेन दोन आरोपी आहेत संकेत वाघवाले लांडगे यांना अटक केलेला आहे. आणि मला एवढीच आता मला एवढंच पाहिजे की जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत जितके आरोपी अटक केलेले आहेत त्यांना एकालाही सोडता कामा नये. मला संरक्षण पाहिजे, माझ्या वाघमारे परिवाराला संरक्षण पाहिजे, मला सरकारी नोकरीमध्ये समावेश करून घ्यायला पाहिजे. कारण माझा जे नवरा होता ते आम्हाला आणून घालत होता, त्याच्यावर आमचं दोन टाईमचं भागत होतं. त्याच्यामुळं मला सरकारी नोकरीमध्ये जागा पाहिजे, जेणेकरून माझी जबाबदारी आहे. आता माझा नवरा नाही, त्याच्या पाठीमागं माझी जबाबदारी, माझ्या सासूची माझी जबाबदारी. म्हणून मला सरकारी नोकरी पाहिजे, आमच्या परिवाराचं पुनर्वसन व्हायला पाहिजे, आर्थिक मदत व्हायला पाहिजे. आणि दोघं संकेत वाघ आणि बालाजी लांडगे होईल तेवढ्या लवकर त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्याचे जे नातेवाईक आहेत, परिवार आहे त्याचा, वाघमारे परिवार, क्षीरसागर परिवार, ह्यांनी त्यांनी ज्यांना मदत केली, एक ना एक अशोक वाघमारे, अमित वाघमारे, कमल रवींद्र क्षीरसागर, कृष्णा क्षीरसागर मेने, त्यांनी कट रचून ते मेने, त्याच्यामुळं त्याला त्या दोघांच्या बरोबरच फाशी झाली पाहिजे. हे बाकीचे जे अटक केलेले आहेत त्यांना फाशी झाल्याशिवाय कोणालाच एकालाही बाहेर न सोडलं पाहिजे. नाहीतर माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या सासू सासऱ्याच्या जीवाला धोका आहे. आणि प्रिया वाघमारे, प्रेरणा वाघमारे, मीना वाघमारे हे अशोक वाघमारेचे लेकी आणि बायको आहे. हे आणि शेषकुमार लांडगे हे माझा बाप होता. एवढ्या जणाला हे फिरत आहेत मोकळे, त्याच्यामुळं एवढ्या जणाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. मुख्य आरोपीला अटक झाल्यानंतर भाग्यश्रीने माध्यमांसमोर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.